वाघ हा शिकार करून जगतो हे शालेय पातळीवरचं सामान्य ज्ञान आहे, पण एखाद्या वाघानच वाघाला मारून खाणं ही अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ आणि एक विचित्र गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच कान्हा नॅशनल पार्कमध्ये काही अधिकारी गस्तीवर असताना त्यांना एक अत्यंत विचित्र आणि आत्ता मी उल्लेख केलेलंच दुर्मिळ असं चित्र दिसलं. एक वाघ वाघालाच मारून खात होता. गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना ते पाहिलं, परंतु त्यांना हे उमगलं नाही की मेलेला वाघ होता की वाघी. मेलेल्या वाघाचं वय साधारणत 2.5 वर्ष असावं. तो वाघ की वाघीन हे त्यांना ठरवता आलं नाही. आणि मारलेल्याचं वय म्हणजे ज्यांनी मारलं त्याचं वय साधारणत 4 ते 5 वर्ष होतं. ही गोष्ट घडून गेल्याच्या नंतरून बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ते असे, आपल्याच प्रजातीच्या प्राण्याला मारून खाणं हे नैसर्गिक समजलं जात नाही. या प्रकाराला कॅनिबिलिझम असं म्हटलं जातं. माणसांमध्ये हा प्रकार अनैसर्गिक समजला जातो, तसंच इतर प्राण्यांमध्येही ही गोष्ट अनैसर्गिकच समजली जाते आणि फार कमी प्रमाणामध्ये ती दिसून येते. कान्हा नॅशनल पार्कमध्ये हे नेमकं घडण्याचं कारण काय असावं, ही कारणंही खूप विचित्र आहेत जे तुम्हाला माहीत नसणार आहेत, ती मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे. तुम्हाला माहीत असेल की 2 वाघांमध्ये लढाई होणं हे खूप स्वाभाविक आहे, परंतु वाघानं वाघाला लढाईत मारून त्याला खाणं हे खूप विचित्र आहे. तुम्हाला माहीत नसेल, लढाई करताना वाघ जर संतापला तर तो काहीही करू शकतो. अशा वेळी तो प्रतिस्पर्ध्याला मारून थांबत नाही, तर तो त्याच्या शवाचे छिन्न विछिन्न असे तुकडे करतो. वाघ इतक्या त्वेषानं एकमेकांशी लढतात की ते एकमेकांच्या मृतदेहाचे लचके तोडतात. अर्थात वाघ मारलेल्या किंवा मेलेल्या प्रतिस्पर्ध्याला खाणार की सोडून देणार, ही गोष्ट वाघाच्या त्यावेळच्या मानसिकतेवर आणि विचारावर अवलंबून असते. मित्र हो, वाघाच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीयेत, तेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय. वाघांमध्ये लढाया कधी कधी होतात, तर त्यातलं पहिलं मुख्य कारण आहे की एकमेकांच्या हद्दीवरून, म्हणजे वाघांमध्ये सुद्धा त्यांच्या हद्दी ठरलेल्या असतात. एक वाघ जर दुसऱ्याच्या हद्दीत घुसला किंवा गेला तर त्यांच्यामध्ये संघर्ष होतो. हा संघर्ष कधी कधी इतक्या टोकाला जातो की त्यात अशा पद्धतीचा संघर्ष घडतो आणि एक दुसऱ्याला खाण्याचाही प्रकार घडू शकतो. मात्र ही गोष्ट वाघिणीच्या बाबतीत घडत नाही. वाघिणी आपल्या हद्दी किंवा आपली हद्द ठरवत नाहीत. वाघ आणि वाघिणी यांच्यातही फार कमी वेळा संघर्ष होतो. संघर्ष होण्याची कारणंही तशीच आहेत. वाघ किंवा वाघिणी या मेटिंग किंवा समागमावरूनच संघर्ष करू शकतात किंवा लढाई करू शकतात. आता दुसरा मुद्दा आहे की वाघीण मेटिंगला नकार देते का, तर ते असं आहे की वाघीण वाघाला बऱ्याचदा मेटिंगसाठी नकार देते, कारण तिचे जे बछडे आहेत ते साधारणत 2 वर्षापर्यंत तिच्यासोबत असतात. वाघ जर तिच्या जवळ आला तर तिच्या बछड्यांना मारण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळं बछडे ज्यावेळेस सोबत असतात तेव्हा वाघीण त्याच्यासोबत मीटिंग करत नाही किंवा समागमालाही ती प्रतिसाद देत नाही. जेव्हा बछडे सोबत नसतात तेव्हा त्यांच्यामध्ये मीटिंग किंवा समागम होतं. कित्येकदा 2 वाघ हे एका वाघिणीसाठी एकमेकांशी लढतात. हेही त्यांच्या संघर्षातलं एक मुख्य असं कारण आहे. तुम्हाला माहीत असेलच की कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघांची घनता ही सर्वाधिक आहे, त्यामुळे इथं हद्द आणि वाघीण या 2 कारणांवरून त्यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता इथे दाट आहे. अजून एक त्यांच्या तणावाचं कारण सांगितलं जातं त्यांच्या, म्हणजे वाघाच्या, की वाघ कधी कधी तणावात येतात, आक्रमक होतात. त्याचं कारण असंही सांगितलं जातं की पर्यटकांच्या गर्दीमुळेही वाघ तणावात येतात, आक्रमक होतात. परंतु याला ठोस पुरावा अजूनही सापडलेला नाही आहे, परंतु बऱ्याच तज्ज्ञांचं याबद्दलचं असं मत आहे.
मित्र हो, कान्हा नॅशनल पार्क हे अतिशय सुयोग्य व्यवस्थापन आणि चोख शिस्तीसाठी ओळखलं जातं. तुम्ही जर कधी तिकडे गेलात तर मी संपर्कासाठी तुम्हाला खाली एक नंबर देतोय. सुनील राठोर यांचा तो क्रमांक आहे, नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. रिसॉर्टपासून अभयारण्यामध्ये फिरण्यापर्यंत सगळ्या प्रकारची व्यवस्था ते करतात. त्यांच्यासोबतचा माझाही अनुभव खूप छान आहे, त्यामुळं तुम्ही त्यांना थेट फोन करू शकता, माहिती विचारू शकता. तिकडे जायला तुम्हाला काही अडचण असेल तर त्यासाठीही ते मदत करतात. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की कान्हा नॅशनल पार्क हे गोंदियापासून महाराष्ट्रातलं जे सर्वात पूर्वेचा जो जिल्हा आहे तिथून 145 किलोमीटर अंतरावर आहे. बालाघाटच्या सीमेवर, म्हणजे बालाघाट हा तिथला जो जिल्हा आहे, बालाघाट आणि गोंदियाच्या पलीकडे आपल्याला कान्हा नॅशनल पार्क लागतं. जबलपूरपासूनही आपल्याला तिकडे जाता येतं. नागपूरवरनं जवळपास 500-550 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे आणि येत्या 1 ऑक्टोबरपासून ते खुलंही होत आहे. तेव्हा ज्यांना तिकडं जाण्याची इच्छा आहे किंवा जे जाऊ इच्छित आहेत त्यांनी या नंबरवर त्यांना संपर्क करून तुम्ही तुमचा योग्य असा मार्ग निवडू शकता. माझी गोष्ट आवडली असेल किंवा अशा पद्धतीच्या अनेक प्राण्यांवरच्या, निसर्गावरच्या, पृथ्वी संबंधीच्या जर तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्की माझ्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे शेअर करायलाही विसरू नका.